नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या अग्री मेजवानी या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण घाटलेल्या निरल्या बनवणार आहोत। या निरल्या आमच्या आग्री लोकांमध्ये खूप फेमस आहेत। सकाळी नाश्त्याला किंवा रात्री जेवणात ह्या निरल्या आमच्याकडे बनवल्या जातात। तुम्ही एकदा टेस्ट कराल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। निरल्या बनवण्याकरता मी एका कढईमध्ये तेल टाकते। तेल आपल्याला 4 ते 5 टेबल स्पून घ्यायचं आहे। आता ह्यात आपण घालूया मिरच्या। ह्या मिरच्या अशा मी स्प्लिट करून घेतलेत आणि काळ्या हिरव्या रंगाच्या मिरच्या आहेत। ह्या 4 मिरच्या घेतल्या आहेत। आपल्याला जेव्हा बोंबलामध्ये तिखटपणा वाढवायचा असतो ना, तर तेव्हा मसाला नाही जास्त टाकायचा, तर मिरच्या ह्यात जास्त टाकायच्या आहेत आपल्याला। त्यासोबतच मी कांदा घालते। कांदा आपल्याला 1/2 किलो घ्यायचा आहे। कांदा हा मी उभा बारीक चिरून घेतला आहे। 1/2 किलो कांदा म्हणजेच 4 कांदे आले आहेत 1/2 किलोला। 4 कांदे मी असे बारीक कापून घेतले आहेत आणि तेलात व्यवस्थित फ्राय करून ह्याच्यावर मी झाकण देते। 1-2 मिनटासाठी हे कांदे शिजू द्या। कांदे छान असे आपले शिजले आहेत। आता मी मसाला घालते। हा आगरी मसाला आहे, तो घालते मी 1 1 नाही 1/2 टेबल स्पून घालते, कारण मिरच्या घातलेल्या आहेत आपण ह्यात। 1/2 टेबल स्पून हा मसाला घातला आहे। आता हळद घालते 1/2 टेबल स्पून। हे सगळं मी व्यवस्थित आता मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स झालं आहे आपलं। हे बघा, छान असं मी मसाला आणि हळद तेलात मिक्स करून घेतली आहे। मसाला आणि हळद तेलात मिक्स झाल्यावर आपण ह्यात घालूया बोंबील। हे बोंबील आपल्याला निरल्या, बोंबील निरल्या म्हणजेच मित्रांनो बोंबील नाही, तर खूप जण कन्फ्यूज होतील। बारीक बोंबलांना आमच्या आगरी लोकांमध्ये निरल्या बोलतात। ह्या निरल्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत 2 ते 3 पाण्यात। आणि आपल्याला ह्या निरल्या पाण्यात भिजवत ठेवायच्या नाहीत। ह्या ऑलरेडी खूप बारीक असतात। पाण्यात भिजवल्यावर त्या नरम, ऑलरेडी नरम होतात, म्हणून जास्त वेळ पाण्यात भिजवायच्या नाही, जसे आपण मोठे बोंबील भिजवतो। आता ह्या मस्त आपण मसाल्यात मिक्स करून घेतले आहेत। झाकण देऊया आणि 10 मिनटासाठी ह्या शिजू द्या मीडियम फ्लेमवर। 10 मिनटानंतर मी झाकण खोलते। बघा, छान आपल्या निरल्या शिजल्या आहेत। ह्या निरल्यांना थोडासा वास असतो, म्हणून आपण ह्यातनं चिंचसुद्धा घालणार आहोत। मिक्स करून घेऊया निरल्या आणि मग आता आपण ह्यात चिंचेचं पाणी घालूया। चिंचेचं पाणी मी 3 ते 4 टेबल स्पून घातलं आहे। मीठ घालूया चवीपुरता। मीठ मी 1/2 टेबल स्पून, 1/2 टेबल स्पूनपेक्षाही कमी घातलं आहे। मी मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगते, म्हणजे कमी जास्त मीठ नको व्हायला। आणि ह्या निरल्या सुकवताना ह्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ लावलेलं असतं, म्हणून आता मी हे कढईमध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि असं साईडला पसरवून घेते आणि गॅसची फ्लेम ना मीडियमपेक्षाही थोडीशी जास्त करते आणि हे झाकण न देता असं शिजवते 1-2 मिनटासाठी। आता झाकण देऊन मी, झाकण न देता मी शिजवलं आहे 1-2 मिनटासाठी आणि तुम्ही बघू शकता छान आपल्या निरल्या तयार झाल्या आहेत। ह्यालाच बोलतात घातलेल्या निरल्या। ह्या पोल्यासोबत एकदम मस्त लागतात, भाकरी किंवा पोल्यासोबत। ह्यात मी घालते कोथिंबीर। गॅस बंद करते। कोथिंबीर आपल्याला वरूनच घालायची आहे। छान आपल्या निरल्या तयार झाल्या आहेत। बघा मित्रांनो, ह्यासाठी लागणाऱ्या भाकरी आणि पोल्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही नक्की जाऊन बघू शकता ही रेसिपी मी कशी बनवली आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा रात्रीच्या जेवणात ह्या निरल्या नक्की ट्राय करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब बटनवर बटन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।